शिर्डी नगर पंचायतच्या खंडोबा मंदिराजवळील जागेत दुकान, केंद्र, कार्यालय आणि हॉल इमारत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रमुख उपस्थितीत पार पडलाय. यावेळी शिर्डी नगर पंचायतचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष सचिन कोते, उपविभागीय पोलीस अधिकारी संजयजी सातव, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे आदींसह नगरसेवक, नगरसेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसंगी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी शहर हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्यानं येथील घडामोडी तसेच विकास कामे महत्वपूर्ण असल्याचं सांगितलंय. भूमिपूजन सोहळा संपन्न होतोय. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या शिर्डी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष माननीय शिवाजीराव गोंदकर, आपल्या शहरासाठी उत्तम काम ज्यांनी करून दाखवलं ते माननीय डोईफोडे साहेब, गुगलकडून ज्यांचा सन्मान झाला ते माननीय अजमल सर, आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्र. आज विशेष करून मला आनंद आहे की 10-11 महिन्याच्या कालावधीनंतर एवढं मोठं कोविडचं संकट आपल्या सर्वांवर होतं ते आपल्या सर्वांचं दैवत साईबाबांच्या आशीर्वादानं ते संकट आता हळूहळू कमी होत चाललंय. आज या कोविडमधून बाहेर पडत असताना आपल्याला एक उज्ज्वल भविष्याकरता, उद्याची येणाऱ्या पिढीला उज्ज्वल भविष्य देण्याकरता वाटचाल करायची. तुम्ही बसताना आम जनतेच्या उद्याच्या भविष्याच्या वाटचालीसाठी आपल्याला उद्या काम करायचं आहे. नाव मिळून चालायचं, एक संघ राहूया, एक दिलेला काम करूया. आणि या शिर्डीच्या करता, केवळ शिर्डी नाही, शिर्डीचा संदेश देशभरात जातोय, ते देशाला दाखवून द्या की आम्ही हरलो नाहीये, कोविडची लढाई आम्ही जिंकलेली आहे. आणि उद्याच्या काळामध्ये आम्ही या शिर्डीचं जे नावलौकिक आहे तो अशाच पद्धतीने वाढवणार आहोत, असा या निमित्तानं संकल्प करताना आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे, ओएस न्यूज, शिर्डी.